सजग नागरिक टाइम्स च्या बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा। बारामती मध्ये काळ्या फिती बांधून घरांवर काळे झेंडे उभारून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त। अयोध्या ही रामाची भूमी नसून बुद्धाची भूमी असल्याचा दावा वामन वेशराम। बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि बहुजन क्रांती मोर्चाचे राम मंदिराच्या भूमिपूजनाला तीव्र विरोध। 5 ऑगस्ट रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे, यातूनच परंतु या भूमिपूजन सोहळ्यावरून वेगळाच वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत। लॉकडाऊन काळात अयोध्येत उत्खनन सुरू असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बुद्धकालीन अवशेष सापडले होते, त्यामुळे आता अयोध्या ही रामाची भूमी नसून बुद्धाची भूमी असल्याचा दावा करत बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी या प्रस्तावित राम मंदिराच्या भूमिपूजनाला तीव्र विरोध केला आहे। त्याचाच एक भाग म्हणून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या साकेत बचाव विरासत बचाव या आंदोलनाला पाठिंबा देण्यास बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष भारतदादा अहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारत मुक्ती मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुशील अहिवळे यांच्या नेतृत्वाखाली काल 3 ऑगस्ट रोजी बारामतीमध्ये काळ्या फिती बांधून आणि घरांवर काळे झेंडे उभारून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। 4,999, 7,999, 9,999 रुपयात आजच आपली वेबसाईट बनवा, आपलं काम नाव घर बसल्या जगभर पोहोचवा। अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मधील लिंक वर क्लिक करा किंवा 8055 30 64 63 या मोबाईल नंबरवर संपर्क करा। सजग नागरिक टाइम्सच्या बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा।